कॅन्सरच्या रुग्णावर टीबीचा उपचार करून रुग्णाचा जीव घेणाऱ्या डॉक्टरच्या विरोधात हॉस्पिटल समोर नातेवाईकांचं धरणं आंदोलन. एक महिना होऊन देखील कार्डिनल हॉस्पिटलच्या व्यवस्थापक समितीचा डॉक्टर पूनम वानखेडे यांना वाचविण्याचा प्रयत्न. लक्ष्मी सेठी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉक्टर पूनम वानखेडेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. डॉक्टर पूनम वानखेडे यांना हॉस्पिटलमधून निलंबित करा व लाखो लोकांचे प्राण वाचवा. चुकीचा उपचार करून सामान्य नागरिकांचा जीव घेणाऱ्या डॉक्टर पूनम वानखेडे यांचा डॉक्टरी परवाना रद्द करा अशी नातेवाईकांची मागणी आहे. वसई तालुक्यातील नामांकित कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये मे महिन्यामध्ये डॉक्टर पूनम वानखेडे यांनी सौ लक्ष्मी अनिल सेठी वय 44 या महिलेवर केलेल्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला होता व याबाबत एक महिन्याची मुदत दिली होती. तरी अद्यापपर्यंत डॉक्टर पूनम वानखेडे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही आहे. आमच्या वहिनीला इथे 14 एप्रिल रोजी आम्ही ॲडमिट केलं होतं. 14 एप्रिलला ॲडमिट केला, त्यांचा मृत्यू 30 मेला झाला. जवळजवळ 40 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्या हॉस्पिटलमध्ये असताना पहिले 23 दिवस त्यांच्यावर टीबीचे उपचार झाले. जेव्हा की त्यांच्याकडे ऑथेंटिक डॉक्टरांकडे कोणताही रिपोर्ट नव्हता की या महिलेस टीबी झाला आहे, तरी पण त्यांनी टीबीचे उपचार केले. आणि जेव्हा त्यांच्याच पॅनलवरचे डॉक्टर संतोष पिल्ले यांनी परत एकदा स्वतःहून तपासणी केली असता त्यांनी अशी शंका व्यक्त केली की यांना पोटात गाठ आहे आणि ती कॅन्सरची आहे, त्यासाठी पुढील तुम्ही बायोस्पी वगैरे त्यांच्या तपासण्या करा. त्या तपासण्या केल्या असता ती गाठ कॅन्सरची असल्याचं निदर्शनास आलं. सर बताइए क्या ये पूरा मामला है, किस वजह से आप हॉस्पिटल के खिलाफ आंदोलन कर रहे हैं, क्या पूरी ये घटना है? 14 अप्रैल को मेरी भाभी लक्ष्मी सेठी को एडमिट किया गया था कार्डिनल ग्रेशियस में ब्रेन स्ट्रोक की वजह से, ऐसा बताया जाता है. ICU में एडमिट किया था और इमीडिएटली जो रेजिडेंट डॉक्टर है पूनम वानखेड़े उनको इंचार्ज बनाया गया था. शुरू के 7 से 8 दिन तक पूनम वानखेड़े जी डायग्नोज नहीं कर पाए कि इनको क्या बीमारी हुई है कि क्या मर्ज है उनका. 7 से 8 दिन के बाद उनका कहना था कि इनको टीबी हो गया है और उन्होंने टीबी की दवाइयाँ शुरू की और साथ ही साथ में स्टीरोड भी चार्ज किए. लेकिन फिर भी टीबी की दवाई देने के बाद भी और 7-10 दिन एक्स्ट्रा जाने के बाद भी उनकी तबीयत में बिल्कुल सुधार नहीं आया. 8 से 15 दिन गुजर जाने के बाद जब टीबी की दवाइयाँ दे रहे थे तब भी सुधार नहीं आने पर उनसे पूछा गया कि मैडम इनके सुधार नहीं आ रहे. सबसे पहले तो पूनम वानखेड़े जी का रवैया हमारे खिलाफ़ बहुत ही रूड था. उनका एटीट्यूड टुवर्ड्स द पेशेंट और पेशेंट के रिलेटिव्स के काफ़ी रूड है. सभी रूड हमने ये दूसरे लोगों से भी देखा उनका. लेकिन फिर भी हमारे पेशेंट के सुधार नहीं होने पर हमने एक सेकेंड ओपिनियन मांगा हॉस्पिटल से कि भाई हमारे पेशेंट को आज 15 से 20 दिन होने को आए हैं लेकिन उनकी तबीयत में सुधार नहीं आ रहा है और टीबी का इलाज कर रहे हैं. तभी एक सीनियर डॉक्टर पैनल पे डॉक्टर संतोष पिले जी ने उनको देखा. डॉक्टर संतोष पिले जी ने उनको जिस दिन चेक किया और बताया कि ये पेट की गांठ है, टीबी नहीं है, ये मुझे कैंसर लगता है, तो इसके लिए कैंसर का टेस्ट करना पड़ेगा. कैंसर के जब टेस्ट शुरू किए हमने, पहला टेस्ट कार्डिनल ग्रेशियस में बायोस्पी का किया तुरंत, तो बायोस्पी में निकला कि ये टीबी नहीं है, कैंसर है. तत्पश्चात पिले जी ने हमको बॉम्बे हॉस्पिटल भेजा, हिंदुजा हॉस्पिटल भेजा और कई हॉस्पिटल नानावती जैसे भेजा कि और फर्दर टेस्ट करने के टू कन्फर्म. आणि त्यांचं ते बोलणं खरं निघालं, एवढाच फरक आहे. सर काय मॅनेजमेंटची मॅनेजमेंट हे चांगल्या तत्वावर उभं आहे. हे हॉस्पिटल, ह्याची प्रिन्सिपल पॉलिसीज चांगली आहेत. डॉक्टर इथे काम करणारे इथिकल प्रॅक्टिस करतात, ज्यांना मानधन मार्केटपेक्षा फक्त 20% मिळतं. पण अशा डॉक्टरांना आपण एखाद्या माणसाने काहीतरी आरोप करायचे आणि खोडसाळपणा करायचा त्याला कधीच साथ देणार नाही. जर काही असेल, मोठा गुन्हा घडला असेल किंवा समजा उजव्या पायाचं ऑपरेशन ज्यावेळी डायव केलं त्यावेळेस आम्ही कोणाला विचारत नाही. त्यावेळेस कुठलंही हॉस्पिटल डॉक्टराविरुद्ध ताबडतोब ॲक्शन घेतं असं या घटल्यामध्ये काही घडलेलं नाही. नाही, डॉक्टरच्या मागे असायचं कारण नाही, असलंच पाहिजे, कर्तव्य आहे आमचं. का असू नये, कारण त्यांचं चुकलंच नाही आहे काय. पूर्ण जस्टिस दिलेलं आहे त्यांनी, इन्व्हेस्टिगेट केलेले आहेत. पेशंटला वारंवार सांगण्यात आलं आहे की तुम्ही पुढचा कोर्स तुम्हाला पाहिजे तर मुंबईला घेऊन जा. त्यांच्या हातात रिपोर्ट देऊन जाऊन आम्ही डॉक्टर भरूनच्या परत अप्रोच झालो, नानावटी हॉस्पिटलला अप्रोच झालो. पण लिमिटेशन डॉक्टर देवाच्या आणि आपल्यामध्ये आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे नातेवाईकाने.